आज मला वाटतं कल्याणसाठी, डोंबिवलीसाठी आणि पूर्ण परिसरासाठी महत्त्वाचा पत्री पूल ती वचनपूर्ती आज झालेली आहे. आपण बघितलं असेल की गेल्या 1.5 वर्षात रेकॉर्ड टाईममध्ये MSRDCनी, शिंदेसाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन, मोपलवार जी होते, खासदार श्रीकांत शिंदे जे होते, सगळ्यांनी पुढाकार घेऊन तो आज पूलचा उद्घाटन झालेलं आहे. तसंच आज सॅटिस डेव्हलपमेंटचं भूमिपूजन झालं आणि कमांड आणि कंट्रोल सेंटरचं उद्घाटन होत आहे. मला वाटतं कल्याण डोंबिवलीसाठी ह्या खूप महत्त्वाच्या आज ज्या काही 2-3 गोष्टी होत्या त्याचं उद्घाटन होणं हे गरजेचं होतं आणि तसं आपण वेळेत केलेलं आहे. नाही ते ठीक आहे, ते नावं त्याच्यावरनं चालू असतात, चर्चा ते वाद चालू असतात, पण कामं नावावर नेवर असतात आणि ते वेळेत करणं गरजेचं असतं. मला वाटतं आपण कोणकोणाचं फिरकलं नाही की काय, केंद्र सरकारने किती दखल घेतली आहे ह्याचं आपण थोडं लक्ष केंद्रित करावं आणि आपल्या मीडिया चॅनल्सनी करणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीकडून पवारसाहेब अर्थात नेतृत्व जे आहे ते करत आहेत, मुख्यमंत्री महोदय देखील बोलत आहेत. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की जेव्हा मोर्चे येतात किंवा असं काही सभासमोर होत असतं, मास्क घालणं गरजेचं आहे आणि काळजी घेणं गरजेचं आहे. हे मी काल पण बोललेलं, कारण हे ही कोविडची वेळ आहे, अर्थात तसंच पूर्ण पाठिंबा शेतकऱ्यांना आहेत शिवसेनेचा. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने अजून 7 दिवस झाले तरी दखल नाही घेतली, हे आपण प्रश्न विचारले पाहिजेत. होणार आहेत, नक्की होणार आहेत. आत्ता आमच्याकडे कोविडनंतर फंड जसा उपलब्ध होत आहे तसं आम्ही पर्यटन विभागाच्या मार्फत, आज पर्यटन दिन पण आहे, तर पूर्ण महाराष्ट्रभरात चांगल्या काही गोष्टी करणार आहोत ते आपण लगेच बघाल. जाऊ दे, त्यांचं सोडून द्या.